बीसीएन न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते. महिला दिवस विशेष हा आपला कार्यक्रम आहे, स्पेशल कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये महिला दिवसानिमित्त आज आम्ही अनेक महिलांना तुम्हाला भेटणार आहे ज्या यशस्वी ज्या आहेत त्या आपल्या बिझनेसमध्ये आपल्या कर्तृत्वाने ज्या समोर आलेल्या आहे अशा महिलांची यशस्वी गाथा आपल्या समोर आज आम्ही ठेवणार आहे आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहे. महिला म्हटलं की तिला भीती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढे नमत नाही म्हणून ती शक्तिशाली आहे. आणि आज अशा शक्तिशाली महिलेशी आपण बातचीत करणार आहोत ज्यांचं नाव आहे निलिमा बावणे. या अध्यक्ष आहेत दी धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या आणि यासोबत या एक सोशल वर्कर आहेत. यांची जर्नी कशी होती सोशल वर्कर ते एका बँकेच्या अध्यक्षापर्यंतची आपण त्यांच्याकडे. नमस्कार मॅडम, खूप खूप स्वागत आहे महिला दिवसाच्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल तुम्ही सोशल वर्क आधी करत होता आणि त्याच्यानंतर आज ज्या यशस्वी तुम्ही यशस्वीपणे जो टप्पा गाठलेला आहे त्यामागचं गमक काय आणि काय सांगाल तुमच्याबद्दल थोडक्यात. खरं म्हणजे सर्वांना प्रथम जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे महिलांच्या बाबतीत समाज कार्य आता सुरू केलं असं म्हणता येत नाही. ती जन्मताच तिच्यामध्ये तो गुण असतो असं मला वाटतं. कारण की आपला जन्म झाल्यानंतर आपल्या साईडनी आपले भाऊ असतात, बहीण असते, काका काकू, आजी आजोबा या सगळ्या परिवारामध्ये ती व्यक्ती मोठी होत असते आणि महिलांचा स्वभाव असतो की काही केलं की वाटून खाण्याचं आणि कोणाला हेल्प करण्याचं. कारण की ती घरीच असते ना मुलगी, मुलं लहानपणापासून अंगणात खेळतील, कुठे बाहेर खेळायला जातील, पण मुली ह्या घरीच असतात आणि त्याच्यावर ते जवळपास संस्कार झालेले असतात. त्याच्यामुळे मुली किंवा लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधी बा ही समाज कार्य करते असं न म्हणता ती जन्मताच तिच्यामध्ये हा गुण असतो असं मला वाटतं. खूपच छान तुम्ही सांगितलं की जन्मताच हा स्त्रियांमध्ये समाजकारणाचा गुण असतो आणि अत्यंत उत्कृष्टपणे आपण देखील समाजकारण केलं आहे. तर समाजकारण आपण कशा आलात काय सांगा. जसं मी बोलली तर आमच्या घरी म्हणजे माझ्या आईकडे म्हणजे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, घरी खूप मोठी शेती होती, त्यामुळे काय येणारे लोक खूप राहायचे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते की तुम्हाला आता पण माहित असेल की त्यांच्याकडे शेती असते तर शेतातून आलेला माल भाजीपाला असेल धान्य असेल ही आपण खूपदा विकत नाही. खूपदा शेजारी बाजारी त्यांना गरज आहे त्यांना आपण देत असतो. ती देण्याची ही वृत्ती शेतकऱ्यांमध्ये नक्की असते असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे देण्याची एक वृत्ती होती. देणं म्हणजे काय, शेवटी समाजकार्यच आहे. ज्यांना जी गोष्ट हवी आहे ती आपण जर दिली तर ते एक प्रकार समाजकार्यच आहे. तर लहानपणापासूनच हा मालगडू मिळत गेला मला आणि त्यातनंच असं होतं की समाजातल्या लोकांना काय गरज आहे. म्हणजे आता त्यावेळेस असं खूप मोठे मोठे गोष्टी करू नाही शकलेली, पण शाळेमध्ये एखाद्या मुलींचं पुस्तक नाही आहे किंवा छोट्या गावामध्ये तर असं होतं की लाईट जायचे तर मग पण त्यांना कधीला ते अभ्यास करताय का, मग त्यांना काय हवं आहे किंवा आमच्याचकडे तुम्ही या सगळेजणी आपण एकाच ठिकाणी शिकूया ही सुद्धा वृत्ती माझी त्यावेळेस राहिलेली आहे. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून अभ्यास करायचं, कधी कधी एकत्र घेऊन डब्यात आपण जेवत आहे, ही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करत गेले. अर्थात ती त्यावेळची गरज होती पण ते समाजकार्य होतं हे मला आत्ता कळलं की भाई ते त्यातनंच म्हणजे उपजत केलं हा गुण माझा. आणि असं करता करता नंतर बऱ्याचशा गोष्टीची हेल्प म्हणजे खरं म्हणजे मला शिक्षणाची मदत करायला नेहमी आवडत होतं. त्यामुळे पुस्तकांची देवाणघेवाण करणं आहे किंवा कोणाची फी भरणं आहे ह्या गोष्टी मी करत गेले. नकळत समाजकारण आपल्या हातून होत गेलं आणि आता त्याची प्रचिती होत आहे की आपण समाजकार्य केलं आहे आणि त्याची कुठलीही परतफेड अशी मिळेल अशी भावना न ठेवता अगदी निखळ मनाने यांनी समाजकार्य केलेलं आहे. आणि पुढे आपण जे आहे एक आता बँकेच्या आपण अध्यक्ष आहात तर या समाजकार्य कॉलेजचं जे जीवन असेल तेव्हाही तुम्ही समाजकार्य केलेलं आहे आपण बघतोय आणि मग अशा वेळेस तुम्हाला घरच्यांकडनं कसा पाठिंबा होता, लग्नानंतर तुमचं समाजकार्य सुरू होतं का आणि लग्नानंतरच समाजकार्य सुरू होतं तर मग सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला कसा प्रतिसाद होता. नाही खरं म्हणजे माहेरी तर सपोर्ट होताच मला, त्याबद्दल तर मी लकी होती. आणि सासरी आल्यानंतर मला तो काही प्रॉब्लेम झाला नाही कारण की सासू नव्हती पण सासरे होते, ननद नंदही होते, सगळे शिकलेले असल्यामुळे मला तो असा त्रास झाला नाही की बा तू आता हे करू नको. आणि त्यामुळे काय झालं की जे काही माझे होते गुण त्याला पॉलिश करण्याचं काम माझ्या सासरी झालं असं मला वाटतं की एक सपोर्ट मिळत गेला म्हणजे एक आत्मविश्वास आला आणि मी काम करत गेले. जो पॉइंट तुम्ही म्हणला की बा संस्था कशी निर्माण झाली, खरं म्हणजे धरमपेठ महिला मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी स्थापना
ही एकत्रित 40 महिला नोंद केलेली आहे, म्हणजे त्याच्यातील सगळ्या महिलांचा सहभाग होता. आणि तुम्हाला माहिती आहे की याची निर्मिती जी झाली ती बीसीतनं झाली, कारण की आपण 40 महिला यायचं, आम्ही बीसीत पैसे टाकायचे आणि तिचा नंबर आला तर तिला ते पैसे देण्यात जायचे. पण यात अशी एक गोष्ट होत होती की तिला खरंच गरज आहे, तिला कधी मिळायचं किंवा मिळायचं नाही. आणि मग त्यातनंच असं वाटलं की नाही, तिला गरज आहे, तिला पण पैसे मिळायला गेले पाहिजेत. आणि मग हा जास्तीचा पैसा आपण कसा देऊ शकू, तर आणि मग त्यातनं बँकिंग एक कॉपरेटिव्ह सोसायटी काढावी. बँक आता सगळेजण बँक म्हणतात, धरमपेठ महिला कॉपरेटिव्ह सोसायटी आम्ही काढली, एक ब्रँच आम्ही धरमपेठला काढली आणि लोकांना त्याच्यामध्ये सेव्हिंग करतील आणि ज्यांना गरज आहे तिला आपण एक लोन देऊ शकू, हा एक यावेळेस दृष्टिकोन होता. सांगायचा अतिशय आनंदाचा एक पॉइंट असा आहे की महिलांमध्ये बचतीचा हा गुण चांगला आहे, पण ती तिची बचत माहिती कुठे करते, किचन मध्ये किंवा साडीच्या पॉकेट मध्ये. ते तो जो त्यांचा विचार होता तो मला काढायचा होता. ते पैसे एका संस्थेचं तुम्ही ठेवले तर तिला गरज आहे, तिला नकळत कर्जाच्या रूपाने आपण देऊ शकू. आणि त्या दृष्टीने खरं म्हणजे बँकिंग महिलांना येतच होत, पण बँकिंगचे व्यवहार शिकवण्याचं काम आम्ही केलं. नक्कीच, महिलांमध्ये अनेक असे सुप्त गुण असतात पण त्याला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज असते आणि तो प्लॅटफॉर्म जो आहे तो आता तुम्ही महिलांना देत आहात. तर आता एकंदरीत ज्या महिला तुमच्याकडे काम करतात, तुम्हाला असं वाटत असेल की अप अँड डाऊन, तर तुम्हाला पण अप अँड डाऊन झाले असतील या संस्था निर्माण झाल्यापासून, तर काय सांगाल ज्या महिला तुमच्या सोबत होत्या किंवा तुम्हाला जे अडचणीचा काळ किंवा अप अँड डाऊन हे सगळ्यांना बिझनेसमध्ये जातात, अशी एखादी आठवण. नाही, आपण डाऊनचा विषय आला तर मला असं खूप वाटायचं, कामवाल्या ज्या महिला असतात प्रत्येकांकडेच कामवाला बाई असते आणि तिचा एक विषय पैशाची तिला नेहमी अडचण असते, कारण की तिचा नवरा पुष्कट जर तुम्ही अभ्यास केला तर महिला त्यांची पुरुष मंडळी होते काम करत होते, दारूच पितात आणि महिला खरंच कसं पैसा गोळा करतात. आणि त्यांना जर पैसा हवा असतो तर त्यांचा जो क्रेडिट राहत नाही तर त्या कुठून पैसे घेणार ना, तर त्या काय करतात की कुठेतरी सावकाराकडनं पैसे घ्यायचे आणि त्याला महिन्यातून 4%, 5% का कधी कधी 10% सुद्धा व्याज राहत होतो. तर ही सुद्धा कन्सेप्ट मला त्यातनं काढायची होती की मग तुम्ही तुमचा मेहनतीचा पैसा आहे तोही तुम्हाला कमी मिळत आहे आणि तो सगळा पैसा व्याजाचा दुसऱ्यांकडे जात आहे. तर म्हणून आम्ही काम करणारे महिला होत्या, कामकाज असंघटित कामगार ज्याला म्हणता येईल, त्यांना पण आम्ही एकत्र आणलं. त्यांना आम्ही त्यांची दर महिन्याला एक RD, त्या हवेस तर 50 रुपयाची पण RD, 100 रुपयाची पण RD तुम्ही काढा आणि त्या व तुमची एक पद तयार होते. महिलांचं नाव आणि अजूनही किती किती मोठ्या जर तुम्ही महिला बघितल्या तर तिच्या नावाने काही कुठली इस्टेट राहत नाही, सगळं काही ती कमवते पण ती तिच्या नावाने राहत नाही. तर ते क्रेडिट जे म्हणतंय ते आम्ही त्यांचं तयार केलं महिलांमध्ये. आणि त्या काम करणाऱ्या महिला ज्या होत्या तर त्यांना खूपदा ना मुलांची ऍडमिशन आहे किंवा हेल्थवर पैसा लागतो, तर त्यासाठी आम्ही खूप मदत केली आणि मला असं वाटतं ही अतिशय चांगली गोष्ट आमच्या हातून घेऊन. नक्कीच, म्हणजे तुम्ही संस्था स्थापन केल्यावरही तुमचं समाजकारण जे आहे ते सुटलेलं नाही हे यातनं आम्हाला बघायला मिळालं. आणि अतिशय उत्कृष्ट कार्य जे आहे निलिमाताई जे आहेत त्या करतच आहे पहिल्यापासून, आणि आता संस्था सुरू केल्यानंतर अनेक वर्षांनी देखील त्यांचं समाजकारण हे सुटलेलं नाही, कारण त्यांना बाळकडू जे आहे ते घरनं मिळालेलं आहे, घरातूनच बाळकडू मिळाल्यामुळे त्यांचं अविरत समाजकार्य तर सुरूच आहे. मला सांगा ते ज्याप्रमाणे आता तुम्ही कार्य करता आहात तर यामध्ये घर आणि हे काम जे आहे आपण बघतोय की तुम्ही घराला तितकासा वेळ नाही देऊ शकत, मग कसा काय बॅलन्स करताय सगळ्या गोष्टी? नाही, कारण एका महिलेला जबाबदारी नाही, खरं म्हणजे कुटुंब व्यवस्था सांभाळली पाहिजे ह्या मताची मी आहे. कारण की कुठलं आपण कुटुंब व्यवस्था जर चांगली राहिली तर मुलं चांगली होतील, घरची फॅमिली चांगली राहिली तर एक वातावरण चांगलं राहील आणि शेवटी समाजाची ती एक प्रायोरिटी आपली आहे की आपल्याला आपल्याला समाज चांगला ठेवायचा तर आपलं घर आपल्याला चांगलं ठेवणं आवश्यक आहे. तर जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो ना तर आपल्याला त्यातनं मार्ग मिळतो. म्हणजे मला तर 2 मुली होत्या, ते लहान होत्या त्यावेळेस मी संस्था काढली 94 मध्ये, तर पण मुलींना घेऊन जायची मी, छोट्या मुलीला माझ्या सोबत न्यायची ब्रँचच्या वेळेस, तिथंच तिचं खाणं पिणं होत होतं. आणि मग नंतर त्या शाळेत जायला लागल्या तर त्या शेवा ज्यांना मी शाळेत गेल्यात की मी ऑफिसला जायची, त्या आल्यात की मी येऊन जायची. मला असं वाटतं आपलं जेव्हा चांगलं काम करत असलं तर आपण त्यातनं मार्क काढत असतो आणि वेळ मिळतो. जे लोक असं म्हणतात ना की मला वेळ नाही आहे, तर त्यांना वेळेचं मॅनेजमेंट येत नाही असं मला वाटतं. कारण की वेळेचं मॅनेजमेंट जर तुम्ही केलं तर कमी वेळात तुम्ही जास्त कामं करू शकता. आणि फक्त मी पतसंस्था सांभाळत नाही तर आम्ही आता देवता लाईफ फाउंडेशन आमचं आहे की आम्ही कॅन्सरच्या मुलांसाठी जेव्हा काम करत आहे तर त्यातही आम्हाला वेळ द्यावा लागत आहे. एक आमची एक संघटना आहे, दुसरी सोसायटी आहे माझी कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्था,
त्यातनं मी महिलांना उद्योजकासाठी तयार करतो. तर त्यांना ट्रेनिंग देणं आहे, त्या महिलांचे लायसन काढणं आहे, त्यांना बँकेतनं लोन काढून देणं आहे. अनेक काम मी करते, म्हणजे माझ्यासोबत माझ्या सगळ्या मैत्रिणी करतात, म्हणजे आमच्या त्या ग्रुप करत राहतं, आमचे संचालक लोक करत राहतात. पण वेळ पुरत नाही, पण जो वेळ आहे त्या वेळात आम्ही जास्तीत जास्त चांगलं काम समाजासाठी करू शकतो. आणि मला आज हेच सांगायचं महिलांना की तुम्हाला जो काही गुण आहे त्याचा उपयोग तुम्ही समाजाच्या चांगल्या कामासाठी करायलाच पाहिजे, कारण ती सुद्धा आपला हक्क आहे, आपलं कर्तव्य आहे, असं मला असं वाटते की तो आपण निभावला पाहिजे. नुसतं टीव्ही पाहणं, मोबाईल पाहणं यात वेळ न घालवता तर तुम्ही वेळ काढू शकता. वेळ नाही आहे हे म्हणणं चुकीचं आहे. आज ताईंनी जो आहे खूप छान मेसेज जो आहे महिलांना दिलेला आहे महिला दिवसानिमित्त, की टाइम मॅनेजमेंट करणं हे महिलांना येणं गरजेचंच आहे. तसं महिलांमध्ये अनेक गुण असतात, सुप्त गुण असतात, हे मी तुम्हाला आधीही सांगितलंय. आणि त्याप्रमाणे ताईंनी ज्याप्रमाणे सांगितलं की ताई आता सध्या महिलांना बिझनेससाठी कौशल्य जे आहे ते देखील शिकवत आहेत. आणि याचं म्हणजे यामध्ये तुम्ही मग महिला कुठल्या प्रकारच्या महिलांना तुम्ही यामध्ये घेतलं, किंवा या तुमच्याकडे जर एखाद्या महिलेला यायचं असेल नाही, तीच आमची संस्था आहे. पेपर मध्ये न्यूज येत असतात, तुम्ही लोक आज परत दाखवणार, तर मुली आम्हाला म्हणजे महिला आम्हाला खूप जर जुळतात. तर खूप लोकांना असं असतं की मला काहीतरी करायचं आहे, मी ते नक्की काय करायचं आहे त्यांना माहित नसते. मग आम्ही त्यांचा छोटासा इंटरव्ह्यू घेतो, त्याच्यात त्यांना कशाची आवड आहे आणि त्या कशा वेळ देऊ शकेल. काय आहे की सक्सेस स्टोरी बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटते मला असंच बनायचं, पण तसं नसतं. ते सक्सेसची व्यक्ती होते त्याच्या मागं त्याचा तो प्रयत्न असतो, त्यांचा तो संघर्ष असतो, तो खूप लोकांना माहीत नसतं. म्हणून मग आम्ही त्यांना सांगतोय की बाबा तुम्हाला हे करायचंय का करा, पण याला हे हे म्हणजे तुम्हाला ब्रेक पण लागू शकतात आणि ह्या ब्रेक मधून तुम्हाला समोर जायचं आहे, मग नंतर तुम्हाला स्पीड पकडायची आहे. तर आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतो, त्यांना कशाची आवड आहे आणि त्याचं तसं मार्गदर्शन करतो. एखादी वस्तू जर त्यात बनवत असेल तर त्याचे कॉस्ट काढण्यापासून तर पॅकिंग आणि मार्केटिंगपर्यंत हे सुद्धा आम्ही खूप लोकांना सांगितले आहे. आज नागपूरला अनेक चांगल्या उद्योजिका तयार पण झाल्या त्यातनं आणि लोकांना आवडतं की एकाच कडे जर केलं तर अनेक गोष्टी आपल्याला कळू शकतात. आमच्याकडे सीए आहे, वकील आहे लोक, तर ते सगळं त्यांना मार्गदर्शन करतात. तर आणि खरं म्हणजे कोरोनानंतर काळाची गरज आहे की नोकरी म्हणजे देणारे आपण बनायला पाहिजे, तर आपण लोकांना कसं काम देऊ शकू. तुमचा जर उद्योग वाढला तर तुम्ही एक नाही चार लोकांना करू शकता, आणि महिलांनी जर उद्योग केला ना तर ते घर पण सांभाळू शकतात आणि उद्योग पण करू शकतात, आणि त्याच कामातून त्याच घरातून त्याच वेळेतून ते दोन पैसे कमवू शकतात. जोपर्यंत महिलांच्या हाती पैसा येत नाही तोपर्यंत तिला आत्मविश्वास येत नाही. महिला ही सक्षम होणं गरजेचं आहे एकंदरीतच. काय तर त्यांनी एक छान छोटासा आपल्याला संदेश दिला की महिला ही सक्षम असणं गरजेचं आहे. त्या महिला शिकली तर आपण म्हणतो मुलगी शिकली तर प्रगती झाली, त्याचप्रमाणे महिला सक्षम राहिली तर घराचं घर देखील आपलं सक्षम राहतं, हे म्हणायला हरकत नाही. बिलकुल बिलकुल. आज महिला दिनानिमित्त आपण काय संदेश देऊ इच्छिता? नाही, महिला दिनानिमित्त मी सांगते की प्रत्येक वर्षी प्रायोरिटी बदलत असते. 2 वर्ष कोरोनामध्ये अनेक गोष्टी बदलल्या. तर तुम्हाला जर वाटेल तर अन्न वस्त्र निवारामध्ये वस्त्र जे आहे ते फॅन्सी चालणार नाहीये, आता जे गरजेचे आहेत तेच आपण घालणार आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यात खूप मोठा बिझनेस करू शकाल का? नाही. पण खाद्यपदार्थ आहे याच्यात तुम्ही चांगला बिझनेस करू शकाल, कारण की लोकांना आता हातचं खाणं, हेल्दी खाणं हे आवडत आहे. आणि लोकांना वाटतं की घरी ही गोष्ट जर बनवली गेली असेल तर ती पौष्टिक असेल, स्वच्छ असेल आणि चांगली असेल. तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महिलांनी खाद्य संस्कृतीकडे होऊन आपले खाद्यपदार्थ आहे, आपले भारताची संस्कृती चांगली, की प्रत्येक प्रांताचे खाद्यपदार्थ वेगळे आहे आणि सगळ्या म्हणजे परिपूर्ण अन्न जे म्हणतो ते ज्यातून मिळतं, तर तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट होऊ शकता. लोणचे पापडच्या बाहेर पडून तुम्ही चटणी आहे, पोळीचे प्रकार आहे, पौष्टिक पीठ आहे, हे तुम्ही बनवू शकता. आणि सगळ्या महिलांनी मला असं वाटते की आता शिक्षणाची सोय सगळीकडे झाली आहे, स्मार्टफोन आले, सगळ्या गोष्टी खूप इझी झाल्या आहेत, तर तुम्ही आर्थिक सक्षम कसं होता येईल याचा तुम्ही विचार करावा. कमीत कमी म्हणजे तुम्ही 2 तास 3 तास देऊन एखादा छोटा उद्योग सुरू करू शकता. आपल्या ज्या ज्या गोष्टी लागतात आणि आपल्या आणि हा कुठला पण उद्योग सुरू करताना तुम्ही 4 लोकांनाच घेऊन जर केला, कारण की मी सहकार क्षेत्राशी असल्यामुळे मला असं वाटतं की सहकारातून तुम्ही समृद्धीकडे जाऊ शकता आणि एकमेका सहाय्य करून अवखे धरून तर सुपंत जे आपण म्हणतो, तर सगळ्या महिलांनी आपापल्या मैत्रिणींना घेऊन आपल्या समविचाराच्या लोकांना घेऊन एखादा उद्योग सुरू करावा आणि ह्या 8 तारखेला एखादी कोणीतरी असं डिक्लेअर करावा की मी हा उद्योग करणार आहे. मला असं वाटतं की हे अतिशय चांगलं होईल. तर मला सांगा की आपण बघतोय की कोविडचा जो काळ होता त्यानंतर सगळे अवेअर झाले, पण महिला ज्या आहेत त्या सतत काम करत असतात घरात, बाहेर, ऑफिसमध्ये. तर तुम्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिलांना म्हणजे महिलांना आपल्या स्वतःकडे लक्ष देण्याकरता वेळ नाही आहे.
काय सांगाल तुम्ही? हे खरं म्हणजे मला असं वाटतं की ह्या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही हा पण एक पण घेतला पाहिजे की वर्षातून एकदा तुमच्या वाढदिवसाला तुम्ही आरोग्य चेकअप पूर्ण होल बॉडीचं केलंच पाहिजे. कारण की घरची स्त्री तर आजारी पडली तर पूर्ण कुटुंब हे विस्कळीत होतं. आणि आजकालचं तुम्ही बघितलं तर हेल्थवर खूप पैसा खर्च पण होतो. तर हेल्थ चांगलीच राहिली तर तुमचा पैसा इनडायरेक्टली वाचणारच आहे. तर त्याच्यामुळे हेल्थवर घरची लेडीजची आहे महिलाची आहे ती सगळ्यांची काळजी खूप घेत असते पण स्वतःची घेत नाही. तर मला असं वाटतं की हा ही न्यूज कोणी पाहतील पुरुष मंडळांनी त्यांनी पण आपल्या घरच्या महिलांसाठी 8 मार्चला एक होल बॉडी चेकअपचं काही करता येईल का बा असं पण एक उपक्रम पुरुषांनी करायला हरकत नाही. आणि मी सगळ्या महिलांना माझ्या मैत्रिणींना मी खरंच विनंती करते की तुम्ही तुमचं हेल्थ चेकअप हे दरवर्षी करायलाच पाहिजे. नक्कीच. आपण आज निलिमाताशी गप्पा मारलेल्या आहेत. तसं तर महिला ही कधीच थांबत नसते किंवा महिलेच्या हातनं कधी काम थांबत नसतं. महिला आहे तर घर आहे, महिला आहे तर ऑफिस आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तरी देखील आपण 8 मार्च हा जागतिक महिला दिवस यासाठी साजरा करतो की एक दिवस महिलेला गौरवान्वित त्यांच्या कार्यासाठी करता यावं म्हणून. आणि आज आपण अतिशय छान माहिती जी आहे निर्मात्यांकडून ऐकलेली आहे. असं म्हणतात आजच्या युगात असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथे महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला ही अग्रेसर आहे आणि महिला ही सक्षम आहे. तरी देखील अनेक असे दुर्बल घटकां आपण बघतो की अनेक ठिकाणी महिला ही दुर्बल आहे किंवा तिच्यापर्यंत माहिती पोहोचते. तर असे जे समाज कार्य करणाऱ्या महिला असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि जनजागृती करून त्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न करतात. आणि तेच कार्य निर्माताई देखील करत आहेत. आणि त्यांना पुढच्या कार्यासाठी आमच्या BCMच्या टीमकडनं खूप खूप शुभेच्छा आणि महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथे थांबण्याची आणि आणखीन अशाच यशस्वी महिलांची आपण जी व्यक्तिमत्व आहे त्यांना त्यांच्याशी आपल्याला भेटवणार आहेत आणि त्यांची यशस्वी गाथा आपल्या पुढे मांडणार आहेत. नमस्कार.